बारा ते वीस वर्षांच्या मुलांना डायबिटीस व्हावा कशामुळे तो बाहेरच्या खाण्यामुळे तुम्हाला आधी सवय लावायला लागेल तेव्हा ती मुलं सवय लावणार तुम्ही जर का पाकिटं फोडून खाल्ली ती पण पाकिटं फोडून खाणार आहे तळून तळून केलेलं आहे ना त्याच्यातले जे काही घटक आहेत ते तुमच्या आर्ट्रीला किंवा तुमच्या वाहिन्यांना ब्लॉकेजेस तयार करायला मदत करते ज्या दिवशी तुला वाटेल की तुला वे प्रोटीन घ्यायचे त्या दिवशी जिम सोडून घरात बसायचं आपण जा, पळायला जाऊ एक ड्रायफ्रुट लाडू तुझा एक गोळी मल्टीविटामिनच्या गोळीच्या बाप काम करेल जोपर्यंत तुम्ही घरातलं किंवा घरात कि तयार होणाऱ्या सारखं फूड जोपर्यंत खात नाही तोपर्यंत ह्या आजारांपासून तुम्हाला मुक्तता नाही दशकवेद व महाराष्ट्र वेद या दोन गाजलेल्या मधील अकरा मुलाखती आता वाचकांना पुस्तक रूपात उपलब्ध थिंगबँगचं व्हायटल संवाद हे पहिलं पुस्तक विकत घेण्यासाठी थिंगमँग डॉट इन या वेबसाईटला भेट द्या किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा या भागात आपण फूडबद्दल बोलणार होचं कारण असं की सगळ्यात एक कॉमन जो प्रश्न असतो की टेस्टी फूड आणि हेल्दी फूड हे एकमेकांचे विरोधक आहेत का काय असं वाटतं ओट्स किंवा जे सांगतात ते खायला ठीक आहे पण बटर बघितल्यावर खाव असं वाटतं तुम्ही असा उल्लेख केलात जेष्ट असं म्हणतात काही हॉटेल व्यावसायिक की काही नाही झालं तरी बटर मारो म्हणजे टेस्ट येतील ये तर टेस्टी फूड आणि हेल्दी फूड याचं कॉम्बिनेशन खरंच होतं का हो असतं ना होणार ना शेवटी बघ कमर्शियलायझेशन आहे बरोबर आहे कशाना टेस्ट वाढेल हे ते वाढवणार आहेत बरोबर आहे पण जेव्हा तू हाच पदार्थ घरी करशील तेव्हा आपल्या हातून पडेल काय एवढं ते नाही पडणार एवढं कारण आपल्याला माहिती आहे है तेच योग्य नाहीये आपण एवढं खाणं योग्य नाहीये काही ठिकाणी दोन किलो तेलामध्ये पूर्ण फॅमिली खाते काही ठिकाणी दहा किलो तेल आहे त्यांना जेव्हा वापरण्याची पद्धत असते तेव्हा त्याच्यामुळे ते पहिल्यापासून जी आपण टेस्ट निर्माण करू ती टेस्ट डेव्हलप होत जाणार आहे आणि तुम्ही म्हणतात तसं की जसं बाहेर गेल्यानंतर ते टेस्टी लागतं म्हणून खातो पण जेव्हा ते टेस्टी लागतं तेव्हा ती ते टेस्ट कशामुळे आली आहे ही जागरूकता तरी आपल्याला निर्माण झाली पाहिजे की ते, ते कशापासून तयार होतंय कसं तयार होतंय हे जर आपण लक्ष नाही दिलं तर आपण आपल्याला तो करणारच आहे आणि बॉडीमध्ये काय माहिती आहे का जेव्हा तुम्ही ते घटक खाताय त्याच्यामध्ये जे काही प्रिझर्वेटिव्ह असतात टेस्ट निर्माण करणारे पदार्थ असतात ते तुम्हाला अजून खाण्याची इच्छा तयार करतात सो पहिल्यांदा जेव्हा तुम्ही तिथे खाता तेव्हा दुसऱ्यांदा तुमची पावलं तिकडेच जातात म्हणजे परत पर्याय काय आला की घरी तयार करा त्याच्यामध्ये ते काहीच नसणार आहे ज्याची चव त्यांनी वाढवलेली आहे घरी तयार करा तुम्ही बाहेर आपआप जाणं क कमी बनणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला किचन हा सगळ्यांच्या रोजच्या घटकाचा अविभाज्य भाग जेव्हा होईल तेव्हा बाहेरचं खाणं कमी होईल आणि त्यानी होणारे तोटे कळूनसुद्धा तुम्ही जर का तिकडेच जात असाल तर मग त्याला आपण कायच करू शकत का। जे आहे ते आहे ते टेस्ट वाढवतो ती टेस्ट घरी पण करू शकतो तयार mm. आलं लसूण mm. हा असा प्रकार आहे ना की ते अँटीऑक्सिडेंट म्हणून पण काम करत आहे चव वाढवण्याचं पण काम करत आहे चायनीज तुझं कुठलंही एक एकही न ते सॉस वापरता तू घरी अत्यंत उत्तम प्रकारचं चायनीज आलं लसूण वापरून तयार करू शकतो गाडीवाल्यांनी शिका ते कसं तयार करायचं त्यांनी तसं तयार करा ते त्यांना खाऊ देत काय प्रॉब्लेम नाही आहे तुमची करण्याची पद्धत जेव्हा बदलाल तेव्हा सगळेजण सुधरू असं नाही आहे ना जे गाडीवाले करताय जे घरात करतोय ह्याच्यातला समन्वय कुठेतरी साधला गेला त्यांना पण ते रिअलाईज व्हायला पाहिजे की आपण चुकीचं खायला घालतोय हे एवढं एवढ्या प्रमाणात त्याच्यामुळे रिस्ट्रिक्शन पण मी म्हटलं ना फूड आणि याचं जेव्हा रिस्ट्रिक्शन्स येतील त्यांना आपल्याकडे जेव्हा त्या गोष्टींवरती कॅलरीज लिहिल्या जातील त्याची पोषण मूल्य लिहिली जातील ते वाचण्याची क्षमता आपल्याला तयार होईल तेव्हा आपण असं नाही खाऊ देणार त्यांना त्याच्यामुळे कुठेही जाताना हा एक हे कुठेही जाता, जाता। तुम्ही कमर्शियलाइज करा तुम्ही कसंही करा पैसा कमावणं हा उद्देश असतो हा पार्ट वेगळा आहे पण ॲट द कॉस्ट ऑफ वॉट करतोय आपण हे आपल्या हेल्थच्या कॉस्टमध्ये बारा mm ते -hmm. वीस वर्षांच्या मुलांना डायबिटीस व्हावा कशामुळे खाण्यामुळे काही बंद केलं नाहीये मी या वेज ग्रुपच्या मुलांचं जी लोक आली आहेत आपल्याकडे ट्रीटमेंटला फक्त बाहेरचं फूड बंद केलंय काही बंद केलं नाही ते सगळं घरात करून घाला अल्टरनेटिव्ह यूज करा त्याला मस्तपैकी तुम्हाला कायच वडापाव खायचा आहे चला रविवारचा दिवस वडापाव घरी केला जाईल द्या ना त्यांना खायला त्याच्यामध्ये ट्रान्सफॅट नसणार आहे जेव्हा आपण बाहेरचा वडापा वडा करतो तेव्हा ते तेल किती वेळा उकळवलं जातं त्याच्यातून ट्रान्सफॅट तयार होतात जे ट्रान्सफॅट आपल्या शरीराला अत्यंत दुःखीदायक आहे तळून mm. तळून केलेलं आहे ना त्याच्यातले जे काही घटक आहेत ते, ते तुमच्या आर्टरीला किंवा तुमच्या वाहिन्यांना ब्लॉकेजेस तयार करायला मदत करत आहे जो वडापाव तुम्ही बाहेर खाता तोच वडापाव घरा केला तर आपण घरी एकदाच करणार आहे ना तो ते तेल काय वारंवार तळवणार आहे नाही तळणार कधीतरी एकदा खाऊ देत ब्रेड असं नाही पाव खायचाच नाही आहे तुम्हाला पण त्या पावाबरोबर तो एवढा मोठा बटरचा लादलेला जो घटक आहे तो काढून टाका घरी तुम्ही नाही करणार एवढं घरी आपण कधीच करू शकत नाही तर मी तुला म्हटलं की घरी तुला एक अंडा भुर्जी करायची आहे आणि हे करायचं आहे तू बघ तू असं तळलेलं ते तेलात ते नाही करू शकणार ते त्याच्यामुळे त्यांनी पण त्यांची पद्धत बदलावी की जेणेकरून थोडंसं हेल्दी द्यायचा प्रयत्न केला ना तर ते अनेक लाखो लोकांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात म्हणजे ते पण पुण्य कुठेतरी पदरी पाडून घेतलं पाहिजे तुम्ही समाजाला रडायला लावू नका समाज तुम, तुम कारण तुम्ही जे देताय त्याचा ते वापर करून त्यांचं शरीराचं नुकसान करून घे असं काही देऊ नका ज्याच्यामुळे शरीराचं नुकसान होईल चांगल्या गोष्टी पण देऊ शकतो ना आपण मी म्हटलं ना वडापाव खायचा ना घरी ना सगळे लोक खातात काय प्रॉब्लेम नाहीये मस्त mm. करता येतो घरी तयार युट्यूब काय रेसिपी सांगतात ते लोक ह्याला हे करायचं mm. तू भाज्या पोळी खात आहेत ना मुलं भाजी खात नाही बरं पोळ्या खात नाही आहेत मुलं पराठा करा खातात mm. बीट असं कच्चं कचरून दिलं तर पोरं बघणार पण नाही आहेत mm. कटलेट करा ना त्याची खाणार आहेत मुलं त्याच्यानंतर मी तुला सांगते फ्रूट्स तुम्ही असा काही तयार करा की जी तिथे अव्हेलेबल असेल त्यांच्या सवय लावायला लागेल तेव्हा ती सवय लावणार आहेत तुम्ही जर का पाकिटं फोडून खाल्लीत ती पण पाकिटं फोडून खाणार आहेत तुम्ही चालायला गेलात बागेत त्यांना घेऊन गेलात तर त्यांना फिरायची पण सवय लागणार आहे तुम्ही सायकल चालवली त्यांना छोटी सायकल घेतली ती सायकल पण करणार आहेत तुम्ही सारखं घरात मस्तपैकी असे बारा बारा तास किंवा पाच पाच तास दोन दोन तास दो टी व्ही बघत राहिलात ती मला mm -hmm. तुमच्या शेजारी येऊन बसणार आहेत तुम्ही पाकिट फोडून बसला ती पाकिट फोडून बसणार आहेत mm -hmm. कोणाला शिकवतोय आपण mm -hmm. आणि त्यांना शिकवायला काय बाहेरचं कोणी येणार नाहीये तुम्हालाच शिकवायचंय mm -hmm. सवय लावणं आणि लावून घेणं हे mm -hmm. आता तरी जमलं पाहिजे कारण ऍट द कॉस्ट ऑफ वॉट आपण जे काही करतोय हे खूप चुकीचं आहे खूप चुकीचं आहे त्याच्यामुळे पूर्वी मला तर वाटतं पूर्वीची कौटुंबिक पद्धती खरंच चांगली होती mm -hmm. पण तो फरक असा करावा लागेल आता ज्याला बाहेरचं जमतं त्यांनी बाहेरचं काम करावं ज्याला आवडतं त्याने घरातलं काम करावं mm -hmm. पुरुष असो स्त्री असो कोणी असो तिथं भेदभावच ठेवू नका जर तुम्हाला तुमचं टॅलेंट वापरायचं आहे ना बाहेर टॅलेंट चालतं बाहेर टॅलेंट चालू एकानी घरात एकानी बाहेर दोघांनी घरात मदत करा एकमेकांना काही नाही फरक पडणार आहे त्यांनी त्याच्यामुळे तुमची मुलं मोठी झाल्यानंतर ती पण तसंच शिकणार आहेत माझ्या आई बाबांना मदत करत होती त्याच्यामुळे ती स्वयंपाक आमचा छान होत होता माझ्या घरातलं उदाहरण घे माझा लेक जेव्हा जायला लागला जिमला तेव्हा एक दोन महिन्याने पीअर प्रेशर खाली आला की मला आता हे ते वे प्रोटीन किंवा पावडर्स सुरू करायच्यात दोघांनी मिळून निक्षुण सांगितलं ज्या दिवशी तुला वाटेल की तुला वे प्रोटीन घ्यायचे त्या दिवशी जिम सोडून घरात बसायचं आपण पळायला जायचं hmm. गरजच नाही आहे पूर्ण आहार दिलास तर त्यांना गरजच नाही आहे तू ड्रायफ्रूटचं कट सगळं देणं का एका ड्रायफ्रूटच्या लाडूमध्ये जी काही पोषण मूल्य आहेत ती सगळी लहान मुलांना वाढीसाठी अतिशय चांगली आहेत म्हणजे एक ड्रायफ्रूटचा लाडू तुझं एक गोळी मल्टीविटमिनच्या गोळीच्या बाप काम करेल सोपं येणार आहे एवढं का अवघड का बरं हेच ड्रायफ्रूटचे लाडू तयार करणारे खूप आता तर घरगुती फूड तयार करणारे खूप लोक आहेत ज्याच्यावरती आपण विश्वास ठेवू शकतो जी अगदी शेजारच्या काकू करून देतात या बिल्डिंगमधल्या हे करून देतात त्यातले हे करून देतात हे असं असं सुरुवात करा मुलांना म्हणजे त्यांचं बाहेरचं खाणं कमी होईल तुम्ही स्वतः कंट्रोल केलं तर ती बाहेर जाणार नाही आहेत बाहेर जा नाही असं नाही आहे प्रत्येकाने एन्जॉय करायचं आहे लाईफ एन्जॉय करायला प्रत्येकाला लागणारच आहे पण प्रमाण फ्रिक्वेन्सी हे जरी कमी केलं तरी बराचसा फरक पडतो आणि करून बघे मी तुला स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायला तयार आहे जोपर्यंत तुम्ही घरातलं किंवा घरात कि तयार होणाऱ्यासारखं फूड जोपर्यंत खात नाही तोपर्यंत ह्या आजारांपासून तुम्हाला मुक्तता नाही कारण त्याच्यामुळेच म्हणजे त्या, त्या प्रिझर्वेटिव्हमुळे तिथे वापरणाऱ्या चुकीच्या गोष्टींमुळे तिथल्या फॅट्स थोडी साखर वापरतात ते लोक हे जंक फूड तयार करताना प्रचंड साखरेचा वापर आहे त्याच्यानंतर ट्रान्सफॅट वापरतात मग प्रत्येकाच्या लेबलच्या वरती लिहिलेलं असतं ट्रान्सफॅटचं प्रमाण आता लेबल वाचायला शिका त्याच्यात काही प्रिझर्वेटिव्ह आहेत का ते बघायची का सोडियमचं प्रमाण किती वाढलं आहे ते सॉल्ट ते जे वेफर्स खातो आपण त्याच्यात इतक्या प्र इतकं जास्त प्रमाणात सोडियम आहे कसं बीपी तयार होणार नाही कसं बॉडी लोड तयार होणार नाही कसे तुमचे पॅरामीटर्स बदलणार नाही कसं मेटाबॉलिक डिसिजेस होणार नाही तुम्हाला जर का रोज ते खायचं असेल तर त्यापेक्षा पूर्वी वाळवण करत होते ते वेफर्स बघ ते किसून वाळवायचे ते घरात वर्षभर साठवायचे जेव्हा पाहिजे तेव्हा कुरडाई खा पापडी खा त्याच्यात ते, ते वेफर्स तयार करा वेगळ्या प्रकारचे स्मायली जे बाहेर ते प्रिझर्वेटिव्ह टाकून जे तयार करतात तशा प्रकारचे वेगवेगळे त्या बटाट्यालाच तुम्ही त्या वेगवेगळे आकार देऊन टाका ते वाळवून घ्या ते तळा किंवा घरात तू फ्रेश फ्रेंच फ्राईज घरात पण करू शकतो तिथे ते बाहेर फ्रेंच फ्राईज तयार करताना त्यांना टिकवायचं असतात ते प्रिझर्वेटिव्ह वापरतात त्याच्यात चव वाढवणारे पदार्थ वापरतात युमामी किंवा हे ज्या टेस्ट आहेत अशा सगळे चायनीज पद्धतीच्या ज्या टेस्ट आहेत ते वाढवलेले त्यांना परत ते खाया खावं असं वाटतं पण घरात तेच वेफार जर का केले ना समजा के ते वाळव वाळवण केले त्याच्यावरती मस्तपैकी थोडं तिखट घाला थोडंसं मीठ आपल्याला ते कंट्रोलेबल आहे असं मीठ किंवा काळं मीठ घावं वापरू शकता तिथं तुम्ही अशा जेव्हा अल्टरनेटिव्ह शोधून काढायला कशाला जातील मला बाहेर ते पाकिटं घ्यायला तो मी पाकिट बंद केली तर तयार करणारे काय करणार करणारे ती कशाला नुसती जाणून ठेवतील म्हणून स्वतःची जागृती स्वतः की मी काहीतरी चुकतो आहे माझं हे सुधारायला पाहिजे हे जोपर्यंत तयार होणार नाही आहे तोपर्यंत तुम्ही कोणाचीच हेल्थ मेंटेन नाही करू शकणार म्हणून जेव्हा माझ्याकडे एक बाई डायट या काउन्सिलिंगला येते तिचा जो डायट आपण सुद्धा त्याच्यावरून ती अख्ख्या घराचा डायट ती रोज फ्रूट द्यायला लागते कोणाला तरी ती रोज म्हणते नाही तुम्ही एकदा तरी दिवसातून वरण भात खाल्ला पाहिजे एकदा तरी आमटी एकदा तरी तुमची डाळ खाल्ली गेली पाहिजे एकदा तरी तुम्हाला सॅलड खाल्लं पाहिजे एकदा तरी तुम्हाला फ्रुट्स खाल्ले पाहिजेत एकदा तरी तुम्हाला फळभाजी पालेभाजी खाल्ली पाहिजे दिवसातून एकदा तरी थोडे का होईना पण ड्रायफ्रुट्स पोटात गेले पाहिजे तागद दह्यासारखा वापर झाला पाहिजे नाही तर तुमचं विटामिन डी कुठून येणार आहे उदाहरणार्थ अंड अंड खाताना तर घाबरायला लागलेत लोक पिवळ म्हणजे असं एकही आतापर्यंत माणूस नाहीये की मी जेव्हा त्यांना म्हंटल दोन अंडी ब्रेकफास्टला त्याने मला विचारलं नाही की पिवळं पण खायचं का नाही खायचं ते पिवळ्यामध्ये बीटवल आहे त्या पिवळ्यामध्ये व्हिटॅमिन डी आहे त्याच्यापासून जीव निर्माण होतोय म्हणजे ते किती महत्वाचं आहे हा दहा अंडी खात असाल तर मग मिळेल कारण त्याच्यात सॅच्युरेट त्याच्यात कोलेस्ट्रॉल किंवा फॅट पण आहे दहा अंडी खाताना मी नाही म्हणणार दहा अंड्यांचं पिवळं खा पण दोन अंड्यांचं पिवळं तर तुम्ही आरामात खाऊ शकता जे तुम्हाला पोषण मूल्य देणारं आहे ते पण फॅट त्या प्रोटीनच्या नावाखाली दहा पंधरा पंधरा अंडी खातात पिवळं सगळं टाकडून फेकून देतात ते नको आम्हाला म्हणून ह्या गैरसमजुती ज्या आहेत ना त्या जेव्हा आपल्याला त्याचं ज्ञान तयार होईल ना तेव्हा त्या ते कमी होणार आहेत पण आम्ही आम अम, अंड आम्ही फिशच खात नाही मग आम्हाला ओमेगा थ्री फॅटी असेड कसं मिळेल आम्ही नॉनव्हेज खातच नाही आहे मग मग आम्हाला सप्लिमेंट घेणं गरजेचं आहे कशाला पाहिजे सप्लिमेंट तुमच्या बऱ्याच व्हेजवाल्या अशा गोष्टी आहेत की ज्याच्या तुम तुम्हाला ओमेगा थ्री फॅटी असेड मिळतं आहे म्हणजे काय तर जवस साधं जवसाचं उदाहरण घेतलं खूप छान ओमेगत्री फॅटी ॲसिड आहे त्याच्यामध्ये अशा तुम्ही मोहरी वापरता तुम्ही जिरं वापरता ह्याच्याबद्दल पण ओमेगत्री फॅटी ॲसिडस आहेत mm -hmm. बदाम आणि शेंगदाणे म्हणजे बदाम म्हणजे किती आपण हेल्दी मानतो ना आणि शेंगदाणे म्हणजे आपण रोजच्या वापरातली गोष्ट घेते ते स्वस्त आहे हे किती महाग आहेत हे जेव्हा कम्पेअर केलं पोषण मूल्य काढलं डोंबल्याचा काय फरक आहे त्याच्यात काढा तुम्ही त्यातली पोषण सेम पोषण मूल्य आहेत mm. पाच दहा टक्के इकडे तिकडे कशाचं प्रमाण कमी जास्त असेल पण रोज शेंगदाणे खाल्ले तर तेच पोषण मूल्य काजू जे जे आहे mm. ते पण इथे मिळणारच आहे ना तुम्हाला पण मग त्यासाठी त्या काजूला किती वरती नेऊन बसवलंय आणि ते शेंगदाण्यांना खायचं नाही मग दाणे खायचे नाही तर आपल्याला वजन कमी करायचं पण ते ओमेगा थ्री फॅटी त्याच्यातून पण आहे हे कोणाच्या लक्षातच येत नाहीये की दोन्ही मध्ये पण ओमेगा थ्री फॅटी आहे फक्त ते आपण त्याचं आपण म्हणतो कॉस्ट जास्त असल्यामुळे बदाम आपण म्हणतो तीन चार खा कारण तुम्ही इथं शेंगदाणे खाताच आहे रोजच्या भाजीला वापरताच आहे शेंगदाणे त्याच्यामुळे ते, ते वेगळं का होण्याची गरज नाही म्हणून भाज्या करताना तुमच्या नेहमीच्या पद्धतीनं करा तुम्हाला पारंपरिक पद्धतीनं जे फक्त तेलकट तरी नका घेऊ म्हणजे तुम्हाला तेवढ्यातल्या तेवढ्यात पण ते, ते, ते फॅट लॉस करायला मदत करतं बरोबर हा त्याचा अर्थ होतो त्याच्यातून म्हणजे हे बदाम शेंगदाणे झालं अंड झालं त्याच्यानंतर ओट्सचं मी सांगितलं तुला त्याच्यानंतर कॉर्नफ्लेक्स आता कॉर्नफ्लेक्स जेव्हा खाणार आहे ना आपण इमॅजिन करू मका म्हणजे जो कॉर्न आहे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स ऐंशी आहे म्हणजे तो, तो सगळ्यात जास्त शुगर वाढवतो हो कॉर्न हा प्रकार आणि कॉनफ्लेक्स आपण डायबिटीसच्या लोकांना ब्रेकफास्ट म्हणून देतोय कशामुळे ती ज्ञान ज्ञानच नाही आहे ना ते आपल्याला की त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय ऐंशी म्हणजे सगळ्यात हायएस्ट आहे फक्त कॉन खाऊ नका कलिंगड ग्लायसेमिक इंडेक्स खूप हाय हे खाऊ नका हे दोन पदार्थ बाजूला करून पण शुगरी अगदी अकराची एच बी एवढी नऊ पर्यंत आणलेली आहे पैज लावून खातात लोक कलिंगड अख्खं अख्ख कलिंगड आणि हे त्या सीझनमध्ये जो हाईप असतो ना त्या कलिंगडाच्या सीझनमध्ये शुगर डायबिटीस लोकांची शुगर फक्त चेक करायची त्यानंही म्हणते की हां तुम्हाला असं वाटतं ना की भात खाल्ल्याने तुमची शुगर आहे किंवा हे खाल्ल्याने तुमची शुगर आहे तुम्ही काय करा ते खाऊन घ्या दोन तासानं तुमची शुगर करून बघा ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी नॉर्मल लोकांनी ते ॲडजस्ट करत असते बॉडी पण ज्यांची प्री डायबेटिक आहे डायबेटिक आहेत तुम्ही खाऊन बघा ना आणि दोन तासाने करून बघा शुगर मी सांगायची गरज नाही कोणाला भात चालतं कोणाला पोळी चालते तुम्ही करून बघा ना तुमची बॉडीच सांगते तुम्हाला चालतं की नाही एखादा माणूस भात करून भात खाऊन घेतला त्यांनी मस्तपैकी रात्री शतपावली करून आला दिवसभर व्यवस्थित डॅट केले त्याचे शुगर नाही वाढणार पण दिवसभर काहीच करत नाही तो रात्री भात खाऊन एवढा एवढा भात खाऊन झोपल्यानंतर त्याची शुगर का बरं वाढणार नाही वाढणारच आहे किती कसं केव्हा कधी हे काही रूल्स आहेत हे रूल्स पाळले ना की सगळं जागेवर यायला लागतं तुमच्या सगळ्या उत्तराचं मर्म असं होतं की घरचं खावा पण एक मोठा वर्ग असा इन्क्लुडिंग मी की जो वेगवेगळ्या कारणांना मायग्रेटेड आहे त्यांना काही तिन्ही वेळेला घरचं खाणं शक्य नाही आय मुळ असेल आणि आता अशा लोकांची संख्या खूप आहे कोविड कोविडमध्ये वर्क फ्रॉम होम होतं लोक घरी गेलेली आता परत येतात जर का बाहेरचं खावंच लागलं तर ज्याला आपण काय आपध धर्म म्हणतो अशा वेळेला काय नक्की तपासावं काय बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत की ज्यांचा विचार करून खाल्लं तर निदान कमी होईल म्हणजे बारबेक्यूला गेलो आता आपण बरोबर आहे तर तिथे ते बार्बिकी केलेले असतात ते आपण भाजलेले पदार्थ असतात बरोबर आहे त्याच्यामध्ये खूप ऑइल कमी प्रमाणात वापरायचा प्रयत्न केलेला असता अशा गोष्टी तुम्ही खाऊ शकता बरोबर आहे ते खाताना तुम्हाला कॅलरी कॅल्क्युलेशन पण जमलं पाहिजे बरं तळलेलं आणि गोड हे तर कळतं आपल्याला बाहेरचं की हा तळलेला पदार्थ आहे हा गोड पदार्थ आहे त्याच्यावरती तर आपण कंट्रोल ठेवून आरामात कमी करू शकतो उरलं काय तुमचं तर तुमची रोटी उरली तुमचे ते बार्बेक्यूसारखे प्रकार ओढले हो बार्बेक्यू जेव्हा तुम्ही समजा आता चार पीसेस तुला चिकनचे खायचे आहेत बार्बेक्यूवाले हां तर ते चार पीसेस चिकन की किती होतात पन्नास ग्रॅम असतात त्याच्यामध्ये वरतून थोडंसं काय तेल बिल लावलेलं ला असेल तर त्याच्यावरून त्याची कॅल्क्युलेट करायला गेलं कॅलरी तर साडेतीनशे चारशे कॅलरी होतात बरोबर आहे की नाही मग हे चारशे कॅलरी तू तु कधी तुझ्या इक्वल टू काय होणार आहेत ह्या चारशे कॅलरी तुझ्या टू दोन पोळ्या होणार आहेत एक वाटी भाजी होणार आहे बरोबर आहे मग ह्या चारशे कॅलरी त्या चारशे कॅलरीना मॅनेज करायचे असेल तर तुला काय कमी खावं लागेल मग तुला कॅलरी कॅल्क्युलेशनप्रमाणे तुझा डाएट मॅनेज करावा लागणार आहे की मी आज चार पीस जर का हे तांदूरचे खाल्ले समजा पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम खाल्लं तर मला इकडची बाजू नाही खायची आज मग निदान कॅलरी कॅल्क्युलेशनप्रमाणे तुम्ही थोडंसं खाण्याचा कंट्रोल ठेवला तरी तो पुष्कळ आहे माझ्या पण मत मताने तुम्हाला खायचंच आहे समजा तुम्ही आता तिन्ही त्रिकाळ जेव्हा जा बाहेर जाणार तेव्हा तुम्ही त्रि तिन्ही त्रिकाळ काय तेलकट तुपकट खाणार नाही ना एकदा तरी तुम्ही हेल्दी खाल बरं बाहेरचं हेल्दी ऑप्शन म्हटलं बाहेर गेलोच आपण तर उत्तप्पा डोसा तुम्हाला कुठेही मिळते mm -hmm. तुम्हाला इडली मिळते त्यातल्या त्यात तशा प्रकारचे चॉईस करा तुम्ही की तुम्ही उत्तप्पा खाऊ शकाल त्यात डोसा आणि उत्तपामध्ये उत्तप्पा चॉईस कराल का कराल कारण भरपूर कांदा टोमॅटो असतो फायबर्स मिळतात पोट पटकन भरतं म्हणून मग डोशाच्याऐवजी उत्तप नाही तर मग डोशाबरोबर बटाट्याची भाजी येते पण उत्तप्पाबरोबर तुम्हाला फायबर्स येतात वजन कमी करायचं आहे बट बटाटा जरा टाळायचा आहे सो वॉट इज युअर चॉईस तुम्ही ू शकता उत्तम हे प्रकार पण मिळतातच की बारबेक्यूला गेला कंट्रोल ठेवा की जेणेकरून तुम्हाला माहिती की एवढं खाल्लं की माझं रोजच्या जेवणाच्या तिथे खातो त्यातूनही अगदी ती बारबेक्यू मिळाली कुल्फी आहे ती कुल्फी खायची आहे की आता ती कुल्फी का मला छान वाटत नाहीये मग तिकडे भाजीपोळीला हात लावू नका मग तुमचे बार्बेकीचे पीस खाऊन झाले की कुल्फी खा आणि गुपचुप घरी जा पण तसं नाही करणार मी पाच सहा पीसेस हे खाणार बिर्याणी खाणार तिथली परत तिथे एक रोटी बरोबर काहीतरी तिथे अजून एक भाजी असते ती खाणार आणि मग कुल्फी खाणार मग ती कुल्फी कशी का काय जिरेल ती राहील ना फॅट म्हणून परत मग वजन कसं काय कमी होणार बट टिकणार कसं ते वाढणारच आहे मग जेव्हा तुम्ही तंदूर पीस खाताल एक कुल्फी खाताल तेव्हा तुमच्या काय सातशे आठशे कॅलरी तुमच्या पुरत्या तिथे झालेल्या आहेत मग भात आणि याला घशाला हात लावताय तुम्ही ते चुकीच्या पद्धतीने खाण्याचं जे वजन वाढण्याचा प्रकार आहे ते तरी हॉल्टला यायला लागेल मग घरी जाऊन दुसऱ्या दिवशी खाणं मस्त किंवा घरी जा जामं मस्त थोडीशी भूक राहिली असं वाटतंय ती पोळी भाजी पण नाही एखादं फ्रूट खाऊन टाका किंवा झोपताना दूध घेऊन टाका काय प्रॉब्लेम नाही आहे दूध नाही घ्यायचं फ्रूट खाऊन टाकू शकतो आपण फ्रूट मल्टीविटमिनच्या गोळीला एका बाजूला कर त्याच्यात जी काही पोषण मूल्य दिलेली आहेत की काय हे लॉरिक ॲसिड बी ट्वेल्व किती आहे हे किती आहे बी वन किती आहे असकॉर्बिक ॲसिड किती आहे म्हणजे विटमिन सी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बाकीची जी, जी काही विटमिन्स आहेत ही किती आहेत ही एका बाजूला गुगल बाबा सर्च करा ॲपलच्या कॅलरीज काढा बरोबर आहे ॲपलमध्ये असणारे पोषण मूल्य घ्या ते त्याला कम्पेअर करा सेम येत पण ॲपल खाल्ल्यानंतर लाईव्ह एन्झाईम्स मिळत आहेत लक्षात घेत ते मल्टीविटमिनच्या गोळीपेक्षा ते लाईव्ह एन्झाईम्स जे मिळतात त्याच्यातून मिळणारं पाणी ते हायड्रेट करतं आपल्याला mm -hmm. एन्झाईम्स मिळत आहेत फायबर्स मिळत आहेत त्याच्यामुळे भूक भागती आहे आपली शरीरावरती खूप चांगला परिणाम होतो आहे त्याचा तर ॲपल खाणं श्रेष्ठ का मल्टीविटमिनची गोळी घेऊन परत आणि वेगळ्या प्रकारचे त्रास कारण ते सगळं पचतं तसं नाही आहे जे पचणार आहे ते ॲपलमध्ये आहे ते सगळं पचण्याची क्षमता आहे आपल्या पोटामध्ये आणि बरेच लोक कॉफी पितात कॉफी मधलं जे कॅफेन आहे ना ते मध्ये पण आहे म्हणजे कॉफीची ज्यांना हे सोडायची आहे सवय सोडायची आहे त्याने रोज एक ऍपल खा एवढी कॉफी घेऊन भूकच मारून टाकायची याला डाएट म्हणतात अशा भाषेत सध्या तरुण वर्ग चाललेला आहे की सकाळी उठलं ना की एवढी कॉफी घ्यायची मग एक दोन वाजेपर्यंत काही भूक लागत नाही मग मी काही खाल्लं नाही याचा समाधान असतं था। त्यांना आणि मग त्याच्यामुळे आपलं वजन कमी होईल असं एक भ्रमात असतात पण त्याच्यामुळे वजन कमी न होता पोषणमूल्यांची कमतरता होते मेटाबॉलिक डिसऑर्डर व्हायला लागतात आणि जाड नसणाऱ्या लोकांना पण शुगर व्हायला लागली